नमस्कार मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आता मी आहे गावाला. आज आमच्या घरची आणि पुढच्या मंडळाची गणपतीची पूजा आहे. दोन्ही पण पूजा आहे आणि माग प्रसादाचं काम चाललेलं आहे बनवायचं. मंडळाचा गणपती पण नाही दाखवला, मी दाखवतो पुढे गेल्यानंतर. इथं पुढंच मंडळ आहे, इथं तर मंडळ आहे. इथं गेल्यावरती पुढं दाखवतो आणि आता प्रसादाचं काम चाललेलं आहे. सगळी प्रसाद बनवतात, बरीच माणसं आहे कामाला. काम चाललेलं आहे मित्रांनो. तूप टाकले, केळी टाकले, आता मनुके पण गेलेले आहेत. आता काय येणार आहे? आज प्रसाद बनवायचं काम माझ्याकडे. प्रसाद आताच करून झालेले आहे. बाबाची तयारी चाललेली आहे. आम्ही आता इथं सध्या जी केळीची पानं आहेत ती बांधून घेतो, म्हणजे पूजेची पूर्ण तयारी होऊन जाईल. मित्रांनो, प्रसाद करून झालेलं आहे आणि आता आमटीची तयारी चालली. आमटी भात ही आता बाकीची सगळ्या बाया इथं जमलेल्या आहेत. या आमटीची कांदा कापतात इकडे. आणि माझ्याकडे एक काम आहे सध्या. मागे डाळ शिजत चाललेली आहे. इकडं मागची पडी आमची ही तर डाळ शिजती. बघू आता नक्की डाळ शिजली आहे का. आता डाळ शिजत आलेली आहे. आता जेवणाचा पूर्ण तयार होईल आता बऱ्यापैकी. आणि थोड्याच वेळात आता पूजा चालू करणार. थोडाच वेळ होईल आता पूजा चालू करू. सौरभ जोशी कोंबड्यांचा वेदांतलं सांगितलंय ना. वेदांनी बरोबर सबस्क्राईब करून ठेवलं म्हणजे दिसत आहे बरोबर. धन्यवाद धन्यवाद. असं सपोर्ट करा सगळ्यांनी. आमटी व्हायला लागलेली आहे आणि मला गरम पण, त्यामुळे मी आता घरात जातो आतमध्ये. बाबा निवांत लाईफ होत. आज आईला उपवास आहे म्हणून आई खाती खिचडी. दिसती का खिचडी? खाना आता. असं कॅमेरा पुढे धरला का? असं खाता नाही येत. कस तरी वाटत ना. कस काय खाणार माणूस काय. यांना अजिबात सवय नाही, पण हळूहळू हळूहळू होती सवय. थोड्या दिवसांनी बोलतीन पण कॅमेरा पुढं. काय बोलशील ना? बोलशील का नाही सांग कॅमेरा पुढं. सांग ना. सवय झाल्यावर बोला ना. सवय करून घेतली पाहिजे ना. हो आचारी बदलले. मी कुठे टाकले? मी देत होतो पुढे. तू हुशार आहे ना. गॅस टाकल्यावर बसवल ना. मग मी ना असे मोठे आचार्य असल्यावर ते नाही खाणार. नाही खाणार काय. मित्रांनो, संध्याकाळीचे 4 झालेले आहेत आणि आता जेवढ्या बाया होते सगळ्यांनी काम केलेलं आहे. सगळं सारण झालेलं तयार. आता तात्या पण उठले तिकडं. तात्या आता पूजा होईल थोड्या वेळात. हा जेवायला या सगळी. तात्या म्हणतात तिकडून कोराच्या. मित्रांनो, मागाशी बऱ्याचशे बाया गेल्या होत्या तिकडं पाणी आणायला. इथून बरंच लांब आहे आपसा. आणि जवळपास आता 200 लिटरचा ड्रम आहे. त्यातला निम्मा ड्रम भरलाय. 100 लिटर पाणी भरलंय. आणि आता बरेचसे जण आलेले आहेत. आता त्या सगळ्याजणी आता ओततीन पाणी. बघा
तीन तीन हंड मस्त हाँ का तुले माहिती काय नको नको तो तोड नको दाखवू लॉलीपॉप बिर्याणी कशाची ऑर्डर पाहिजे असं आमच्या खाडे यांना संपर्क साधावा. बरीचशी तयारी चाललेली आहे आता सगळी बरीच अख्खी वस्ती गोळा झालेली मध्ये मध्ये पाणी आणलं परत बरेच तयारी केलेली आहे. आता घरात पूजेत चालू होईल परत देवाकडं पण पूजा चालू होईल बरेच आणि वेगळीच मजा आहे आज. लय दिवसातून अशी इतकी लोक एकत्र झालेली आहेत अशी. तर आपण बघू शकताय पाणी गरम झालेलं आहे आणि आता भात टाकणार आहे. कोण कोण आता मीठ टाकणार आहे आपण बघू शकताय. मीठ टाकलंय मोठ मीठ आणि मित्रांनो आपले चिकूशेट चिकूशेट आलेले शाळेवर बघ ना आपला लाजतो काय तू पुरगी का एवढा लाजतो. आज एकदम मस्त वाटतंय कारण की अख्खी वस्ती आमची एकत्र इतक्या दिवसातून आलेली आहे आणि काम करत आहे एकदम वेगळंच फिलिंग आहे. शरी मोदीला मारलं रे शरी मोदी एकदम मारलं ते इकडच्या खालच्या पाया कोणतरी इकडं इकडच्या वरची व्यवस्थेची इकडची लोक आहेत त्यांना वाटलं दुसरंच कुत्रं आहे त्यांच्या इकडचं एक त्रास देणारं कुत्रं होतं त्याच्यासारखं त्यांना वाटलं तेच आहे. त्यांनी जोरात दणका दिलं त्या मोदीवरती. मोदी काय आपलं पाळीव नाही घरचं पण ते इथलं जर वस्ती असतं आणि आपल्या घरी भाकर देतात त्यामुळे ते राहतं घरच्या घराच्या पुढं. पण बिचाऱ्याला मारलं बिचारा वाईट वाटतं मला कारण गरीब कुत्रं आहे अजिबात कोणावरती कधी चावत नाही काय नाही हे बघा. आता याच्याबरोबर मी फक्त 5-6 दिवस येतात असं पण अजिबात मला काहीच करत नाही बिचारं. आता घरी जातो त्यासाठी पहिले एक थोडीशी बिस्किटं घेऊन येतो बघू उठतंय का. मोदी चल 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 उठ या चल या. काय काय लोक असतात ना अशी फार ते कुत्र्याचा फार पाय मोडून टाकणार लय वाईट. आमचा बिचारा कुत्रा आता काय उठत नाही लवकर बरं व्हायला त्याला जरा दिवस जाते थोडेफार. तर मित्रांनो आता तुम्हाला मंडळ दाखवतो आमचं मंडळातलं गणपती आणि इथं पण पूजा आहे मंडळामध्ये. तर हे असं आहे आमचं मंडळ आणि मंडळामधला हा गणपती. सगळ्यात भारी आचार्य म्हणजे हे एक नंबर आचार्य आपला. मित्रांनो आता बरीचशी मंडळी आली सगळी जेवतात इकडं माग बघितलं तर इकडं पंगत बसली बरीच आलेली आता सगळ्यांचं जेवण होईल आता आणि जेवणामध्ये काय सांग थोड्या वेळाने आता. तर मित्रांनो आजच्या जेवणामध्ये होतं सार भात बुंदी त्याचबरोबर आपला शिरा म्हणजे जो प्रसाद होता तो त्याचबरोबर कुरकुरे असतात ते त्रिकोणी टाईपचे ते पण होते. आता हे का सांगतोय कारण की इतका गोंधळ होतो इतकी लोक झाली जमा नंतर त्यांना वाढण्यात याच्यामध्येच लय वेळ गेला नंतर लक्षात आलं अरे आपल्याला व्हिडिओ म्हणजे दाखवायचं होतं नक्की सार भात केलेला काय दाखवता आलं नाही आता फक्त भात राहिलंय. जे जे उरलं होतं बुंदी भात सार हे सगळं आता इथं आसपासचे आपली लोक आहेत त्यांना परत देऊन टाकलं वाटून टाकलं ते पण खातील म्हणजे वाया जाणार नाही. तर आजची ही पूजा इथं आज संपली आणि खूप चांगलं वाटलं आज इतक्या दिवसांनी अशा कार्यक्रमामध्ये कारण कोरोनाच्या याच्यापासून जवळपास 1.5 वर्ष कुठंच नाही काय कार्यक्रम नाही काय नाही पण आजचा दिवस एकदम चांगला होता आणि खूप आनंद असा झाला. तर मला तर हा आजचा दिवस खूप असा आवडला. तुम्हाला माझ्या स्वरूपातून हा माझा दिवस तुमच्या पुढं दाखवला मी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. धन्यवाद.